यवतमाळ शहरामध्ये अमृत योजनेचा अक्षरशः फज्जा उडालाय. अमृत योजनेअंतर्गत रस्ता खोदून पाईपलाईन करण्यात आलेली, मात्र पाण्याचा दाब वाढल्यामुळे पाईपलाईन फुटून बाहेर आली आहे. यवतमाळच्या माइंदे चौक रोडवरची ही घटना आहे. या घटनेत रस्त्यावरनं दुचाकीवरनं जाणारी तरुणी जखमी झाली. या घटनेमुळे अमृत योजनेचं काम निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.